కుర్సంతో వాడి దేవగర్ మధ్య తికడ కోకన్ పట్టి ఇక్కడ పౌస్ పడ్డారు మూడు హాసలు శేతకరే నాంద లక్ష ద్యాచా అని పరత శేతకరాలు సంగతితు ఖూప్ కాయ మోటా పౌస్ పడ్డారు నాయి తెచే మన కాయ చింతా కాడే దిక్కర నాయి అంత ఢగాల వాతావరణం రానారు మూడు హాసలు శేతకరే నాంద లక్ష ద్యాచా తమ మన సర్వ శేతకరాలు సంగతి కి ఆత సర్వ శేతకరీ హర్బరాజీ పేని కరతే तर हरभऱ्याची पेरणी करत असताना सर्व शेतकऱ्यांनी एक काळजी घ्यायची की हरभरा पेरणी करते वेळेस शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये चांगला 10 सेमी पर्यंत गेला पाहिजे इतके खोल पेरायचं कारण की त्याच्यामुळे हरभरा चांगला निघाल आणि ज्वारीचे देखील पेरणीसाठी जमिनीमध्ये ओल बघून चांगली ज्वारी पेरून घेणे हे चांगलं आहे. त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता मग पाऊस कधी येणार तर राज्यामध्ये चांगला पाऊस तर ह्या महिन्यात नाही तर म्हणजे 28 तारखेच्या नंतर म्हणजे 28 ऑक्टोबर नंतर ते नोव्हेंबर महिना म्हणजे दसरा ते नोव्हेंबरच्या दरम्यानमध्ये म्हणजे नोव्हेंबरमध्ये दीपावलीच्या दरम्यान राज्यामध्ये पाऊस येणार आहे. म्हणजे ते पाऊसमध्ये सर्व पिकासाठी म्हणजे लाभदायक ठरणार आहे आणि वरदान ठरणार आहे कारण की ते पाऊसमध्ये सगळीकडे ते सगळ्या महाराष्ट्रासाठी चांगलं ठरणार आहे. पण सध्या महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रभर पडणार असा पाऊस राज्यात सध्या तरी ऑक्टोबरमध्ये नाही म्हणून हे सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्ष द्यायचा. आणि परत एक परंतु मग राज्यात पाऊस नेमका कुठं पडणार तर तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यामध्ये समजा देशाचा विचार केला तर राज्यामध्ये देशामध्ये समजा हरियाणा राजस्थान गुजरात मध्य प्रदेश तिकडल्या भागात पाऊस राहणार. त्याच्यानंतर कर्नाटक केरळ तिकडल्या भागात एक पाऊस राहणार आहे. तामिळनाडूकर भागात पाऊस पडणार आहे म्हणून या अंदाज लक्षात घ्यायचा. पण या 25 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये खूप काही मोठा पाऊस पडणार नाही. फक्त ते 16-17-18 दरम्यान फक्त म्हणजे सावंतवाडी कोल्हापूर सातारा सांगली देवगड म्हणजे कोकणपट्टीच्या म्हणजे पणजी तिकडल्या भागामध्ये पाऊस पडणार आहे. फक्त 16-17-18 दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा.